बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोदापात्रामधून अवैध वाळू उपसा रात्रंदिवस चालू आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांची स्पीड लिमिटमध्ये नसल्याने अनेक अपघात होत आहेत. यापूर्वीही तालुक्यामध्ये दोन जणांना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने चिरडले असून यांचा जीव गमावलाय. तरीही गोदापात्रातून अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे. अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्या 7 ट्रॅक्टर आणि 7 केनी तहसीलदार सचिन खाडे यांच्या पथकाने ताब्यात घेतल्या असून ही कारवाई तालुक्यातील राक्षस भुवन आणि माळस पिंपळगाव येथे करण्यात आली आहे. काय सांगाल, तुमचं लोलर आहे? लोलर आम्ही इथ भट्टीसाठी घातलेले रोड राक्षी सागर, त्यांनी रोड आपल्या इथं टेंडर मध्ये पाठवलं होतं राक्षस भुवन शिनेला. वाळूचा टेंडर चालू झाला त्याचे बिशेट चाटवे. मग शासनाला एवढे हायवे चालले, 100 हायवे रात्रीतून भरून जातात वाळूचे, त्यावेळेस कारवाई करायला पथक कमून येत नाहीत गांगा. साऱ्याला हप्ते घेतात, सारे चलत आहेत. हा लोडर आज वाळू चालू नाही म्हणून घरून लोडर घेऊन आले. महसूल पथकाने मारहाण केली, तिथं गेलो सांगायला तर डायरेक्ट दांडीने मारायला लागले, जवळ जाऊन दिले नाही. तहसीलदार स्वतः दुसरा ट्रॅक्टर घेऊन बसून आलो, ट्रॅक्टर घेऊन येत. मग माझं लोडर भावाच आहे, लोडर रौड राक्षीनी की आमच्या नावावर इथं राक्षस भुवनला पाठवलं होतं टेंडर मध्ये चालायसाठी, तर कारवाई येऊन जाईन आमच्यावर. मागच्या वेळेस बी तसं काय. कोणते अधिकारी हप्ते घेतात? कोणते अधिकारी टोटल हप्ते घेतात? लोडर एवढ्या दिवस वाळूच्या गाड्या चालल्या, त्या कस का नाही धरल्या वाळूच्या गाड्या? आज कमून वाळूच्या गाड्या इथं यायला नाही तहसीलला. लोडर तहसीलला आलंय, जास्त हप्ते देतात का? जास्त हप्ते इथं आज लोडर आलं तहसीलला, तसं गाड्या बी तुम्ही हवे आणा नाही इथं तहसीलला. हा गोरगरिबाचा फायदा घेतात. तिथं मारहाण चालू, घरून लोडर आणलंय का? गंगातून दाखवल्याकडे गंगातून आणलेली. ठीक, धन्यवाद. काय सांगाल, आज गोदापात्रामध्ये राक्षस भुवन माळस पिंपळगाव या ठिकाणी आपण कारवाई केली. काय कारवाई केली, किती मुद्देमाल ताब्यात घेतला, याबाबत काय सांगा? आज तहसील कार्यालय गेवराई व तहसील कार्यालय शिरूर यांच्या संयुक्त पथकाने कारवाई केलेली आहे. सदर कारवाईमध्ये एकूण 6 ट्रॅक्टर, त्याच्यामध्ये काही ट्रॅक्टरला केने अटॅच आहेत, काहीला ट्रॉली अटॅच आहेत आणि काहीला लोडर अटॅच आहेत, आणि एकूण 8 केन्या असा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आम्हाला मिळालेली माहिती किंवा आपण फोनवरनं सांगितलेली माहिती की साधारणतः 8 ट्रॅक्टर आहेत, 8 केन्या आहेत आणि मुद्देमाल वाळूचा साठा त्या ठिकाणी आहे. याबाबत आपण अधिकृत तहसीलदार म्हणून काय सांगाल? सदर ठिकाणी वाळूचा साठा जो आहे त्याच्या बाबतीत ऑलरेडी आपण टेंडर पब्लिश केलेले आहेत आणि तो साठा त्या ठिकाणी आढळून आलेला आहे. त्या स्पॉटवर त्या ठिकाणच्या लोकांनी अशी असा आरोप केलेला आहे की तुम्ही गुंडगिरी करून किंवा हातात दांडे घेऊन घरासमोरून ट्रॅक्टर उचलून आणलेले आहेत. वाळूच्या ज्या पात्रामध्ये एकही ट्रॅक्टर नव्हता असं त्यांचं मत आहे. तहसीलदार म्हणून काय सांगा? प्रशासन म्हणून आम्ही किंवा आमच्यात कोणत्याही कर्मचाऱ्यांनी कोणतीही गुंडगिरी वगैरे केलेली नाही. जे मिनिमम फोर्स रिक्वायर्ड आहे एखादी ॲक्शन घेण्यासाठी तो काही ठिकाणी वापरावा लागला आणि तो वापरणं आवश्यक आहे. ठीक आहे, धन्यवाद. काय झाली घटना, काय सांगाल? सर आमचं 1 महिन्यापासून सगळं राक्षस भुवन मध्ये. 1 महिन्याच्या नंतर आज एक तहसीलदार साहेब आले, आमच्या घरून ट्रॅक्टर उभा करून घरून नेले. ते म्हणजे नाही वाळूला चालू. या घटनेवर आम्ही त्यांना विरोध केला. ते महसूलच्या माणसं पाटील हनुमार केली आणि ट्रॅक्टर घरून घेऊन आले आमचे. नाही, नेमके तुमचा धंदा चालू आहे? नाही, आमचा बंद आहे ना सगळं. 1 महिना झाला आमचं काहीच बंद आहे, सगळं बंद. आम्ही टेंडर मध्ये चाललो होतो, जेबीने आमचं टेंडर घेतलं होतं जेबी शेटने, तेव्हा आमचे ट्रॅक्टर चालू होते. त्याच्यानंतर 1 महिना झाला आमचं ट्रॅक्टर बंद, पण आता त्याला वाळू लागली होती मशीनने, त्या टायमाला माल काढायचे का तर बंद तेव्हा. पण हे केने आणले याबाबत काय सांगा? घरूनच आणले सगळे सर, कोणाचंही चाल नाही. 1 महिना झाला कोणाचं किनी चाल नाही किंवा काही चाल नाही. म्हणजे घरासमोर आणलं का गोदापात्रातून? आपलं घरापासून आणले 2 शाळे नाही, जिल्हा परिषद तिथून 2 आणले. तिथं माझं स्वतःचे ट्रॅक्टर होते, तिथून 1 आणले आणि आज आमच्या भाऊ घेतले 1 नाटक साहेब संतोष. ठीक, काय नाव तुमचं? माझं बोला नाटकर.